नमस्कार विद्यार्थ्यांनो मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा पंधरावा आनंदाचं झाड आज अभ्यासणार आहोत या धड्याच्या लेखिका आहेत लीला शिंदे या धड्याचं शीर्षकच किती छान आहे बघा आनंदाचं झाड झाड तर तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल परंतु या झाडाला आनंदाचं झाड असं का बरं म्हणले असेल कारण या झाडामुळे नक्कीच लेखिकेला खूप आनंद मिळालेला असणार ले मग लेखिकेला आनंद काय मिळालेला आहे तो आता आपण या धड्यामध्ये बघूया पान क्रमांक चौपन्न काढा आणि लक्ष द्या आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती झाड जोमान उंच उंच वाढत होत नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती काही फांद्यांना मोहोर फुलला होता पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोषच्या घोस झाडावर लोंबत होते हिरव्या गार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता आमचा शेवगा खूप छान बहरला होता येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या अन म्हणाल्या दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका बघा सुरुवातीपासून बघूया आपण आमच्या शेवग्याला शेवग्याला म्हणजे शेवग्याच्या झाडाला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती पालवी माहिती आहे ना छोटी छोटी पानं येतात कवळी पानं त्या पालवीला सुद्धा किती विशेषण दिलेले आहेत बघा सुंदर हिरवट आणि पोपटी आणि शिवाय नाजूक पालवी मुळात नाजूकच असते कारण ती झाडाची कवळी कवळी पानं असतात परंतु किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा झाड जोमान उंच उंच वाढत होत हे झाड अगदी उंच उंच वाढत होत नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती तुम्ही शेवग्याचं झाड बघितलंय का शेवग्याच्या झाडाची पानं बघा किती छान असतात हिरवी नक्षीदार जाळी दिसते तशीच या लेखिकेच्या शेवग्याची सुद्धा शेवग्याच्या झाडाची सुद्धा नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती काही फांद्यांना मोहोर फुलला होता मोहोर म्हणजे झाडाला फुलं येतात एकत्रितपणे असे गुच्छच्या गुच्छ दिसतात त्याला म्हणायचं मोहोर तुम्ही बघितला असेल कधी आंब्याला मोहोर येतो हा म्हणजे सर्व परिचित आहे आणि बऱ्याच वेळेला बघितलेलाही असतो काही फांद्यांना मोहर फुलला होता पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोषच्या घोष झाडावर लोंबत होते घोष म्हणजे त्या फुलांचा गुच्छ जसा फळांचा घोष असतो ना तसा फुलांचा या शेवग्याच्या झाडाला पांढऱ्या रंगाची फुलं येतात पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोषच्या घोष झाडावर लोंबत होते म्हणजे त्या फुलांचे गुच्छ लोंबत होते हिरव्या गार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता बघा किती सुंदर वर्णन आहे की झाड कसं आहे हिरव हिरवं गार आहे आणि त्याची फुले पांढरी शुभ्र आहेत या हिरव्या गार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता आमचा शेवगा खूप छान बहरला होता बहरला होता म्हणजे काय की त्याला पानही आलेली होती आणि फुलं आलेली होती येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती कारण तो शेवगा एवढा छान बहरलेला होता कुठल्याही झाडाला ज्या वेळेला छान फुलं येतात फळं येतात त्यावेळेला साहजिकच सगळ्यांचं लक्ष त्या झाडाकडे जात तसंच या शेवग्याच्या झाडाकडे सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पडल्याशिवाय राहत नव्हती एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडणं होतात हे झाड तुम्ही तोडून टाका इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका मला तर त्या काकूंचा रागच आला मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली बघा असं कधी असतं का की कोणतं झाड दारात लावलं म्हणजे घरात भांडणं होतात इतकं सुंदर ते झाडाने तोडून टाकायचं लेखिकेला जरा विचित्रच वाटलं हे त्यांना त्या का काकूंचा रागच आला मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली झाडं ती सगळी सारखीच उलट झाडं किती परोपकारी असतात ठीका बरं आपल्यात भांडणं लावतील आई काय म्हणाली त्यांना की अहो ते झाडंच आहेत हे झाडं तर सगळी सारखीच आहेत त्यांना काही कळतं का कुणाला काय सांगायचं आणि काय नाही उलट झाडं किती परोपकारी असतात परोपकारी म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करणारे ती का बरं आपल्यात भांडणं लावतील आपण माणसंच असा विचार करतो हो की नाही आपण माणसंच असा विचार करतो हो। कितीच आपल्याला दुसऱ्यांबद्दल वाईट वाटत असतं किंवा दुसऱ्यांबद्दल तिसऱ्याला काहीतरी आपण सांगत असतो पण झाडं असं करतात का त्यांना तर बोलताच येत नाही झाडांचा आपल्याला कितीतरी फायदा आहे झाड आपल्याला फळं देतात फुलं देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात किती फायदे आहेत बघा झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं फळं मिळतात फुलं मिळतात सावली मिळते पक्ष्यांना सुद्धा त्यांचा उपयोग होतो पक्ष्यांना ते घर देतात आधार देतात मी हे झाड लावलं आहे ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नव्हे जोपासण्यासाठी म्हणजे त्याला जपण्यासाठी मी हे झाड लावलेलं ला आहे मी हे काही तोडण्यासाठी लावलेलं ला? नाही असे आईने त्या शेजारच्या काकूंना ठणकावून सांगितले काकू म्हणाल्या अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही आई म्हणाली नेऊ देत नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती झाडांना त्या शेंगा फक्त आपल्यासाठीच नाही लागल्या झाडांना शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाड जा, झाडाकडे जाणारच आईनी एवढं ठणकावून सांगितल्यावर सुद्धा त्या काकू म्हणाल्या की आहो लोक शेंगा तोडून नेतील मग तेव्हा नाही का तुम्ही भांडणार पण आईचे विचार वेगळे होते आई म्हणाली नेऊ देत नेल्या तर खाण्याचीच तर वस्तू आहे ती झाडांना शेंगा लागल्यात त्या काय फक्त आपल्यासाठीच होय शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष त्या झाडाकडे जाणारच हिरव्या अग्गार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता झाड बहरलेलं होत त्या झाडाला सगळीकडे पानं आली होती फुलं आली होती अशा बहरलेल्या झाडांवर सुद्धा पक्षी येतात त्यांचा चिवचिवाट आपल्याला ऐकू येतो आणि अशा रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता अखंड म्हणजे सतत आणि मेळा म्हणजे समूहाने पक्षी तिकडे यायचे गटागटाने पक्षी यायचे त्यामुळे कायम त्या झाडांवर पक्ष्यांचा मेळा भरलेला असायचा आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा अनमोल म्हणजे अमूल्य किमती असा त्याचा अर्थ होतो हा आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा म्हणजे निसर्गाचा अमूल्य किमती ठेवा होता या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे मोहक रंग लयदार लकबी गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी कळली बघा या शौग्यामुळे लेखिकेला काय काय कळालं तर लेखिकेला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली ह्या पक्ष्यांचे विविध आकार त्यांचे देखणे आणि मोहक रंग मोहक म्हणजे मनाला भुलवणारे मनाला मोहवून टाकणारे लयदार लखबी लखबी म्हणजे त्यांची कौशल्ये लयदार म्हणजे वळणदार गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली आणि त्यांची दिनचर्या म्हणजे ते दिवसभर काय काय करतात दिनचर्या म्हणजे ते दिवसभर काय काय करतात हेही कळाले आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली बघा किती विशेषण आहेत या धड्यामध्ये शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत रुंजी घालणे म्हणजे गोल गोल फेर धरून नाचणे गुंजारव करणाऱ्या गुंजारव करणाऱ्या म्हणजे काय भुंग्याचा आवाज ऐकलाय का गु गू गू असा असतो तो गुंजारो म्हणजे या भुंग्याची गुणगुण गुण गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची त्या भुंग्याला सुद्धा किती विशेषण जांभळट आणि काळा शिवाय टपोरा या भुंग्याची आणि माझी म्हणजे लेखिकेची भेट झाली फुलांमधला मध मत पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या या शेवग्यामुळेच फुलांमधला मध मत पिऊन फुलांभोवती या मधमाशा नाचतात आणि ह्या नाचणाऱ्या मधमाशा शेवग्यामुळेच लेखिकेला बघायला मिळाल्या अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली अलगत म्हणजे काय अगदी अल्लाद असं जे असतं त्याला म्हणतात अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या, इवल्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या चपळ चपळ म्हणजे जलद गतीने धावणाऱ्या आणि कोण धावतो हे फुलसुख्या हा पक्षी आहे या फुलसुख्यांची झुंबड मला दिसली मधानं गच्छ भरलेल्या फुलातून हवेत अलगत मध चोखण्याची कला पाहावी ती फुलसुख्यांची हा पक्षी तुम्ही बघितलेला असेल हा खूप छोटा असतो परंतु तो फुलातून अगदी अलगद मध चोखतो आणि हवेतल्या हवेमध्ये इटुकला बोटभर फुलसुख्या असतो मात्र कसरतपटू कसरतपटू म्हणजे कोण जो अगदी सराईतपणे पटाईतपणे व्यायाम करतो त्याला म्हणतात कसरतपटू हा फुलसुख्या एरवी मला कधीच दिसला नसता फक्त आवाजच ऐकून होते तो तांबड पक्षी मनमुरादपणे खाली वर करत अगदी एकाग्रतेने तुक तुक आवाजाचा टनत्कार करताना मला चक्क दिसला कोण कधी <coughs> कोण कधीच दिसला नसता तर फुलसुख्या पण दिसला नसता आणि ज्याचा आवाज लेखिका ऐकून होत्या तो तांबट पक्षी जो मन मुरात मान खाली वर करत अगदी एकाग्रतेने तो तुक तुक असा आवाज करत असतो तुम्ही पण हा पक्षी कधी बघितलेला असेल तुमच्याकडे बाग असेल किंवा अगदी घराजवळ मोठं झाड वगैरे असेल तर तिथे पण तुम्ही बघितलेलं असेल अगदी एकाग्रतेने एकाग्रतेने तुकतुक आवाज असा तो करतो त्याला म्हणायचा टणत्कार भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी ही शांतपणे झुलताना मी पाहिला अगदी भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी सुद्धा शांतपणे झुलताना लेखिकेने बघितला छोटे छोटे हिरव्या राघूंचे पोपटी थवेच्या उडत थवे, उडत हवेत तरंगत कधी किडे तर कधी पराकेशरांचा फन्ना उडवताना पाहिले बघा या हिरव्या राघूंना सुद्धा काय काय म्हणलेलं आहे छोटे छोटे हिरवे राघू राघू म्हणजे कोण पोपट या पोपटाचे थवेच्या थवे, थवे अलगत हवेत उडताना हवेत तरंगताना कधी किडे खाताना तर कधी पराग केशरांचा फन्ना उडवताना लेखिकेने बघितलेले ले आहे पराग केशर म्हणजे काय फुलातील पुंकेसर म्हणजे तुम्ही कधी आहे का त्याचं बाहेर छान लांब त्याचे तुरे आलेले असतात त्याला म्हणायचं पराग केशर आणि फन्ना उडवणे म्हणजे काय फन्ना उडवणे म्हणजे चट्टा मट्टा सगळं संपवून टाकणे खाऊन सगळं संपवणे आता एखादा पदार्थ जर आईने केलेला असेल आणि तो तुम्हाला खूप आवडला असेल तर तुम्ही लगेच तो संपवताना त्याला म्हणायचं फन्ना उडवणे राघू हवे तरंगत शिकार करण्यात अगदीच पटायत सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं राघो म्हणजे पोपट हा पोपट हवेत तरंगत शिकार करण्यात अगदी पटाईत सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी कीटक किड्यांचं माहेर म्हणजे कोण तर लेखिकेचा शेवगा वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे या शेवग्याच्या शेंगा त्या वाळल्यानंतर त्याच्यातल्या बिया त्या त्या खाण्यासाठी पोपटांची नियमितच हजेरी असायची म्हणजे नियमित हे पोपट यायचे पोपटांचा हिरवा गार रंग लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून आहे हा पोपट बघा किती छान देखणा पक्षी असतो त्याचा हिरवागार रंग लांब सडक शेपूट आणि त्याची हालचालसुद्धा सुद्धा अशी नखरेबाज असते हे सगळं लेखिकेने अगदी जवळून पाहिलं ते कुणामुळे तर ते आहे पक्षामुळे बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले बुलबुल पक्षी तुम्ही कधी बघितलेला असेल तो खूप छान गातो हे सुद्धा लेखिकेने शेवग्यामुळेच ऐकले चिमण्यांची अखंड चिव चिव आणि साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कानकिट्ट करणारी मी जवळून ऐकली चिमण्यांची चिवचिव साळुंक्याची किलकिल हे सुद्धा सगळं लेखिकेने शेवग्यामुळेच ऐकले हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला हा खंड्या म्हणजे खंड्या पक्षी एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग अनरूप बागदार मोठी चोच त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज -किल करत सुळकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं हा खंडा पक्षी खंड्या पक्षी सुद्धा तुम्ही बघितला असेल या खंड्या पक्षाचा मोरपंखी निळारंग आणि त्याचं रूप त्याची बागदार मोठी चोच त्याची एकाग्रता आणि त्याचा किलकिल असा आवाज आणि त्याची सुळकी मारण्याची कला ही लेखिकेला दाखवली ती केवळ त्या शेवग्यानेच वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे माझा तो आवडता मित्र आहे मी त्याची खूप निगा राखते तो अजबखाना आहे बघा लेखिका काय काय सांगते की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे तो लेखिकेचा आवडता मित्र आहे ती त्याची खूप निगा राखते निगा राखणे म्हणजे काळजी घेणे तो अजबखाना आहे अजबखाना म्हणजे जादूचा खजिना त्यानं मला किती किती सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली या शेवग्याने लेखिकेला कितीतरी सुंदर पक्षी किडे कीटकांची ओळख करून दिली त्यानं माझं मनोरंजन तर केलंच पण ज्ञानही दिलं या शेवग्याने लेखिकेचं मनोरंजन तर केलंच पण त्याचबरोबर तिला ज्ञानही दिलं आनंदही दिला, दिला।, दिला। शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात ही शेवग्याची पानं लेखिकेला खूप आवडतात तुम्ही सुद्धा बघितलेली असतील बघा ती पानं खूप सुंदर असतात सुंदर दिसतात सुरेख झिरमिर हिरवीगार पानं शेवग्याचा फुलोरा पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसाचंही मन मोहित करतो या शेवग्याच्या झाडांची पानं त्या पानांचा हिरवागार रंग त्या पानांना असलेली नक्षीदार जाळी शेवग्याच्या झाडाला येणारी पांढरी शुभ्र फुलं त्या शुभ्र फुलांचे घोस हे जसे पक्ष्यांना मोहित करतात मोहित करतात म्हणजे काय त्यांना आकर्षण घेतात तसंच माणसाचंही मन मोहित करतात आपल्या हिरव्या रंगाने तो माझं मन प्रसन्न करतो रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो बघा झाडांना बघितलं की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं तसंच लेखिकेला सुद्धा त्या हिरव्या रंगाने तिचं मन प्रसन्न व्हायचं एक नवीन उत्साह तिच्यामध्ये संचारायचा त्याच्या अंगा खांद्यावर पक्षांचा उत्साह बहरलेला असतो या शेवग्यामुळे तिथे अनेक पक्षांचा वावर असायचा तिथे अखंड मेळा भरलेला असायचा पक्षांमध्ये सुद्धा नवीन उत्साह दिसायचा हा पठ्ठा शेवगा आनंदान आनंदाने झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो म्हणजे हा शेवगा आनंदाने झुलत डुलत ह्या पक्ष्यांना साथ घालत असतो म्हणजे त्यांना बोलवत असतो या माझ्याकडे आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते आणि नाचू लागते गाऊ लागते या लेखिकेला सुद्धा खूप खूप आनंद मिळतो कारण का की शेवग्याच्या शेवग्याचं झाड हे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळी रूप घेत घेत असतं आणि त्याचं वर्णन करत असताना लेखिकेने झाडावर येणाऱ्या विविध पक्षांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे या शेवग्याच्या झाडामुळे तिला काय काय मिळालेलं आहे हेही या धड्यामध्ये तिने सांगितलेलं आहे म्हणून ह्या झाडाला लेखिकेने आनंदाचं झाड असं म्हटलेलं आहे आता समजले या धड्याचं जे शीर्षक आहे आनंदाचं झाड हे का बरं दिलेलं आहे ते या धड्याचे शब्दार्थ इथे दिलेले आहेत ते लिहून घ्या तसेच या धड्यात आलेले वाकप्रचार आणि त्यांचे अर्थ मी इथे सांगितलेले आहेत तेही लिहून घ्या घरचा अभ्यास पाठ्यपुस्तकात पान क्रमांक छप्पन्नवर वर या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे या स्वाध्यायात एकूण आठ प्रश्न दिलेली आहेत ही आठही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत